नमस्कार शेतकरी बंधू आणि बघिनीनो पायला डाग्रूच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण आले पिकासाठी लागणाऱ्या अन्नद्रव्यांबद्दल माहिती घेणार आहोत तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आणि जो काही अकरावा अन्न घटक आहे तो म्हणजे बोरॉन तर हे जे काही बोरॉन आहे हे बोरॉन सूक्ष्म अन्नद्रव्ये या प्रकारामध्ये मोडतं आणि या अन्नद्रव्याची कमतरता आपल्याला आले पिकामध्ये नव्या पानांवरती दिसत असते तर ज्यावेळी बोरॉनची कमतरता आपल्या आलेपिकामध्ये निर्माण होते त्यावेळी काय होतं तर आपल्या आलेपिकाच्या पानांवरती त्या ठिकाणी आपल्याला गोलाकार पांढऱ्या रंगाचे टिपके तयार झालेले दिसतात तर हे जे काही टिपके आहेत हे जर टिपके तुम्ही पान आकाशाकडे धरून जर पाहिलं तर त्या ठिकाणी आपल्याला ते पारदर्शक दिसतात त्याचबरोबर जी काही पानं आहेत ही पान आपल्याला त्या ठिकाणी कडक झालेली दिसतात म्हणजेच काही जाडसर दिसतात त्याचबरोबर त्यांचा जो रंग आहे हा जास्त प्रमाणात हिरवा आपल्याला त्या ठिकाणी झालेला दिसतो त्याचबरोबर काय होतं की शेंड्याकडील जी काही पानं आहेत ह्या पानांमधील अंतर जास्त हे अंतर कमी जास्त आपल्याला त्या ठिकाणी दिसण्यास सुरुवात होते तर या पद्धतीनं या अन्नद्रव्याची कमतरतेची लक्षणं आपल्याला आल्यामध्ये दिसतात मग ही कमतरता आपल्याला दूर करण्यासाठी काळजी काय घेतली पाहिजे तर सर्वप्रथम आपल्याला माती परीक्षण त्याच्यानंतर पाणी परीक्षण त्याच्यानंतर पानदेड परीक्षण या प्रकारच्या पद्धतींचा वापर करून एकात्मिक खत व्यवस्थापन करायचं आहे त्याच्यानंतर आपण जी काही सेंद्रिय खतं वापरणार आहोत मग त्याच्यामध्ये शेणखत असेल त्याच्यानंतर कोंबडी खत असेल त्याच्यानंतर गांडूळ खत असेल त्याच्यानंतर कंपोस्ट असेल तर अशा प्रकारची जी काही खतं आहेत ही आपल्याला नांगरटीपूर्वी किंवा आले पिकाच्या लागवडीपूर्वी त्या ठिकाणी प्लॉटमध्ये वापरायचे आहेत त्याच्यानंतर आपल्याला जी काही शेणखत आहे किंवा कोंबडी खतं आहे ही खतं आपल्याला त्या ठिकाणी शंभर टक्के कुजवूनच घ्यायचे आहेत आणि मगच आपल्याला ते जमिनीत टाकायचे आहेत त्याच्यानंतर जी काही खतं आपण या अंधरव्याची कमतरता दूर करण्यासाठी वापरणार आहोत मग त्याच्यामध्ये रासायनिक खतात जर तुम्ही बोरॅक्स वापरणार असाल तर हे जे काही बोरॅक्स आहे हे आपल्याला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या सेंद्रिय खतात शंभर टक्के त्या ठिकाणी आपल्याला मुरवूनच आहे आणि मग ते आपल्याला आहे तर हे झालं पूर्व काळजीबद्दल ज्यावेळी आपण सेंद्रिय पद्धतीनं या अन्नद्रव्याची कमतरता दूर करणार आहोत त्यावेळी आपल्याला काय करायचं आहे तर त्याच्यामध्ये शेणखत त्याच्यानंतर कोंबडी खत त्याच्यानंतर कंपोस्ट त्याच्यानंतर गांडूळ खत तर अशा प्रकारची जी काही खतं आहेत ही आपल्याला त्या ठिकाणी प्लॉटमध्ये वापरायचे आहेत त्याच्यानंतर ज्यावेळी आपण रासायनिक पद्धतीनं या नद्रव्याची कमतरता दूर करणार आहोत तर त्यावेळी आपल्याला काय करायचं आहे तर त्या ठिकाणी आपण बोरॅक्स त्याच्यानंतर बोरॉन वीस टक्के पावडर अशा प्रकारची जी काही खतं आहेत ही आपण त्या ठिकाणी जमिनीतून डोसद्वारे त्याच्यानंतर ड्रिपद्वारे त्याच्यानंतर आळवणीद्वारे त्याच्यानंतर फवारणीद्वारे अशा सर्व पद्धतीने या खांद्यांचा वापर करू शकतो मग या पद्धतीनं जर तुम्ही एकात्मिक खत व्यवस्थापन केलं आणि या अन्नद्रव्याची कमतरता दूर करण्याचा जर प्रयत्न केला तर तुम्हाला शंभर टक्के त्या ठिकाणी यश मिळेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आलेपिकाच्या पानांवरती त्या ठिकाणी जे काही तुम्हाला पांढऱ्या रंगाचे टिपके दिसत आहेत हे टिपके दूर करण्यात तिथं तुम्हाला मदत होईल तर याचप्रमाणे इथून पुढे देखील आपण आले पिकासाठी लागणाऱ्या इतर अन्नद्रव्यांबद्दल देखील माहिती देणार आहोत तर ही जी काही माहिती आहे ही पाहण्यासाठी पायलटॅग्रूच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका 何